नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती पेपर अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्राचा पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे पालघर हा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात महाराष्ट्रामधील अस्तंबा हे महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अस्तंबा हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अस्तंभा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण शिखर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोर हा घाट लागतो प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात गायखुरी व अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत गायखुरी व अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे गायखोरी आणि आंबागडचे डोंगर हे महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहुयात महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी ठिकाण हे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणे प्रसिद्ध आहे तर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वर हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत नळगंगा काटेपूर्णा आणि बाणगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पूर्णा नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक आठवा पाव्यात महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भीमा नदी खोरे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं ते सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो तर हिरक महोत्सव हा साठ वर्षांनी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर साने गुरुजी यांचं स्मारक मानगाव या ठिकाणी औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा पाहुयात नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर नायगाव मयूर हे अभयारण्य बीड जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक बा पाहुयात गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे गोंडावना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर गोंडावना विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात पानशेत हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पानशेत हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पानशेत तर पानशेत हा पुणे जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पाहुयात सालवरडी हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साल हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साल तर सालवर्डे हे महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामधले गरम पाण्याचे झरे आहेत प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूया बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तो नंदुरबार जिल्ह्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात बॉम्बे हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बॉम्बे हाय हे खालीलपैकी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार परळी या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक वीस पाहूयात माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जहाज बांधणी केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत तर कोकणामधल्या नद्या नद्या ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम वाहिनी नद्या या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे तीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात कलम दोनशे ऐंशी हे खालीलपैकी कशा संबंधीच कलम आहे कलम दोनशे ऐंशी हे खालीलपैकी कशा संबंधीच कलम आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वित्त आयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात भारतीय राज्यघटनेच्या कलम पंच्याहत्तरनुसार नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते भारतीय राज्यघटनेच्या कलम पंच्याहत्तरनुसार नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते तर कलम पंच्याहत्तरनुसार नुसार मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी खालीलपैकी कि, किती प्रकारे अंमलात आणता येते तर आणीबाणी ही एकूण तीन प्रकारे अंमलात आणता येते प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादृष्टी कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन या वर्षी सर्वात प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात एक गाव एक पानवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती एक गाव एक पानवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बाबा आडाव यांनी एक गाव एक पानवटा ही मोहीम सुरू केली होती प्रश्न क्रमांक शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाहुयात मानवी शरीरामध्ये एकूण वजनाच्या किती टक्के पाणी असते मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण किती टक्के पाणी असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकूण सत्तर टक्के पाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं एक शास्त्र आहे हाडांचा अभ्यास करणारं शास्त्र खालीलपैकी कोणतं एक शास्त्र आहे तर हाडांचा अभ्यास करणारं एस्ट्रिओलॉजी हे हाडांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पाव्यात वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात वनस्पती वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात तर वनस्पती वेळी कार्बन डायऑक्साइड ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस पाव्यात ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन या वायूचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीन धारण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम कमाल जमीन धारण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता या ठिकाणी ऑप्शन सन एकोणीसशे बासष्टच्या वर्षी तो कायदा संमत करण्यात आला होता प्रश्न क्रमांक छत्तीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे ऊस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न पाहूयात बुस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहतात बुस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत तर बुस्टर हे न्यूझीलँड या देशामधून वाहणारे ते वारे आहेत प्रश्न क्रमांक अडतीस पाहूयात अति जास्त पर्जन्याचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यात सर्वात जास्त पर्जन्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मेघालय राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं आहे भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणता आहे तर भारताचं मुख्य पीक तांदूळ हे भारताचं मुख्य पीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात राजस्थानमधील खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे राजस्थानमधील खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर खेत्री हे तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पाव्यात इंडियन एअरलाइन्स यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडियन एअरलाइन्स यांचं मुख्यालय खालीलपैकी आहे इंडियन तर इंडियन मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस पाव्यात लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती तर एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी ही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पाहूयात महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता कोणत्या दिवशी केला होता तर बारा मार्च तर बारा मार्च सन एकोणीशे तीस मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी दांड यात्रेला प्रारंभ हा केला होता पुढचा प्रश्न पाहूयात ट्रिब्युन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं ट्रिब्यून या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर ट्रिब्युन हे वर्तमानपत्र लाला लजपत यांनी ते सुरू केले होते पाहूयात सन एकोणीसशे नऊमध्ये मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता सन एकोणीसशे नऊमध्ये मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अनंत कांढेरे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात रेग्युलेटिंग हा कायदा कायदा कोणत्या वर्षीचा आहे रेग्युलेटिंग खालीलपैकी आहे तर सतराशे त्र्याहत्तर या वर्षीचा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या अणुशक्ती आयोगाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी औष्ण क्रमांक डॉक्टर होमी भामा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एकोणपन्नास पाव्यात देशी भाषिक वत्तपत्रे कायदा सन अठराशे अठ्याहत्तर खालीलपैकी कोणत्या वाईसुरायच्या कालावधीमध्ये संमत करण्यात आला होता देशी भाषिक वत्तपत्रे कायदा सन अठराशे अठ्याहत्तर कोणत्या वाईसरायच्या कालावधीमध्ये संमत करण्यात आला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड लिटन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल लॉर्ड लिटन अप्श क्रमांक पन्नास पाव्यात सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे तर ते खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन अठराशे एक्क्याण्णव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल एका या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आहे बी एस एफ या दलाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती बी एस एफ या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे